Pero creo que Dime. ¿Y la gente? या महिन्यात आता परत 6 एप्रिल आणि 8 एप्रिल रोजी भारतीय हवामान खात्यानुसार गोंदिया जिल्ह्यात एक दोन ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 6 आणि 8 एप्रिल रोजी अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाट, मेघगर्जना आणि जो वारा आहे, वादळी वारा, याची संभावना हवामान खात्याने वर्तवलेली आहे. तसेच गोंदिया जिल्ह्यात काही भागात याचा जो प्रभाव पडण्याची शक्यता आहे. सर्व शेतकरी बांधवांना, इतर व्यापारी लोकांना आणि सर्व नागरिकांना गोंदिया जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून अशी विनंती आहे की त्यांनी या दरम्यानचे आपले जे सगळे कामे आहेत ते उरकून घ्यावे आणि यामुळे होणारा जो वित्तीय नुकसान आहे तो कमीत कमी व्हावा याची काळजी घेऊन आपले जे कामे आहेत ते आधीच करून घ्यावे.